नमस्ते मित्रांनो, नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. कृपया अधिक माहितीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा आपला विषय आहे चेहरा गोरा करणे. तर मित्रांनो, आपलं जे शरीर आहे तर शरीरावर आपले ज्या पेशी आहेत तर त्या पेशी वारंवार त्या मृत होतात. तर त्या मृत पेशी हे करण्यासाठी, बाजूला काढण्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज असा एक घरगुती उपाय सांगणार आहे की त्या उपायाद्वारे तुमच्या चेहऱ्यावरचं तेज वाढेल, त्यानंतर तुमचा चेहरा गोरा होईल. तर चला कृतीला सुरुवात करूया. याच्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्याची ओळख करून घेऊया. या ठिकाणी आपल्याला लिंबू लागेल, त्यानंतर आपल्याला गुलाबजल लागेल, हे गुलाबजल आपण पाहू शकता, त्यानंतर आपल्याला कोरफड लागेल. तर मित्रांनो, बाजारातल्या कोरफडीपेक्षा आपली घरची कोरफड कधीही चांगली असते, तर ती आपण घरची कोरफड याच्यामध्ये वापरणार आहोत. चला कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक छोटा बाऊल घेतला आहे, या ठिकाणी एक चमचा घेतो आहे मी, या ठिकाणी मी चमचा घेतला आणि त्या चमच्यामध्ये आपण एक चमचा गुलाबजल घेऊया. या ठिकाणी मी एक चमचा गुलाबजल घेतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा लिंबाचा रस घेणार आहोत. तर या ठिकाणी आता या ठिकाणी आपण एक चमचा लिंबाचा रस आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत आणि हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण हे मिक्स करून घेतो आहे, तर हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याकडं कोरफडीचा एक तुकडा आहे. तर कोरफडीचा तुकडा जो आहे तो आपण आता त्याच्या दोन्ही बाजूंचे काटे काढून घेणार आहोत आणि एक साईडची त्याची साल काढून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी कोरफडीची साल काढून घेतलेली. तर मित्रांनो, आता आपण हे व्यवस्थित याच्यामध्ये बुडवून घेणार आहोत आणि हे बुडवल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा तो आपण चेहऱ्यावर करणार आहोत. पण मी तुम्हाला आता हातावर दाखवत आहे, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी हे बुडवून घेतलं व्यवस्थित आणि या ठिकाणी आपण चेहऱ्यावर अशी गोलाकार अशी मालिश करणार आहोत. तर मित्रांनो, ही मालिश आपण 5 मिनिट करणार आहोत. 5 मिनिट ही मालिश करणार आहोत. अशी गोलाकार मालिश केल्यामुळे आपल्या ज्या स्किनवर ज्या मृत पेशी असतात त्या निघून जाण्यास मदत होते आणि आपण मालिश केल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्याच्यामुळे चेहऱ्याला नवी झळाळी प्राप्त होते, तसेच चेहरा गोरा होतो आणि आपण एकदम आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसतं. तर मित्रांनो, असं झाल्यानंतर आपण याला 10 मिनिट आपण मध्ये ब्रेक घेणार आहोत आणि हे सुकल्यानंतर तर पुन्हा एकदा आपण 5 मिनिट मालिश करणार आहोत. अशी मालिश जर आपण 10 दिवस केली तर आपला चेहरा उजळण्यास नक्कीच मदत होईल, आपला चेहरा गोरा दिसेल, आपलं व्यक्तिमत्व खुलेल आणि आपलं जे तेजस्विता आहे ती तेजस्विता निखरून दिसण्यास मदत होईल. अशा प्रकारे हा घरगुती उपाय आपण सहजासहजी करू शकतो. लिंबामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आहे, व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे आपल्या शरीराचं त्वचेची जे स्किन आहे त्याचं तेज आपल्याला उजळून दिसतं. त्यानंतर कोरफड औषधी आहेच, हे सर्व ज्ञात आहेच, त्यामुळे आपण कोरफडीचा या ठिकाणी वापर केलेला आहे. तर मित्रांनो, यासारख्या अनेकविध घरगुती उपायांसह आपण भेटतच राहतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टेक केअर.